चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर टीका केली. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला बरेच दिवस लोटले तरी अजूनही लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं व्यवस्था केलेली नाही. अनेक लोकांना रांगेत जीव गमवावा लागला यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काळा पैसा असलेले धनदांडे रांगेत दिसत नाहीत. निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम शेतकरी आणि मजुरांवर झाला आहे असं मुंडे म्हणाले, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. काही लोकांची जीवन पद्धती बदलली आहे. त्या जीवन पद्धतीच्या बदलामुळे एकीकडे लठ्ठापणा वाढतो आहे आणि दुसरीकडे त्यातनं अनेक जीवन पद्धतीने तयार झालेले रोग जे आहेत त्याचा सामना लोकांना करावा लागतो आहे आणि म्हणून याच्यामध्ये अधिक अवेअरनेस यावा याकरता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी फाईट ओबेसिटी असा एक कॅम्पेन सुरू केला आहे आणि त्या कॅम्पेनच्या अंतर्गत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या लठ्ठपणा जागृती अभियानाला आज नागपुरात सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. या अभियानाअंतर्गत हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी अधिकारी तसंच कर्मचारी यांची यावेळी तपासणी करण्यात आली. लठ्ठपणामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम अतिशय महत्वाचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.